सावली तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींसाठी आज शुक्रवारला मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी 4 वाजेपर्यंत 70% मतदान पार पडलं. ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांचा कस लागत असल्याचं यावेळी दिसलं. दरम्यान मतदारांचा शोध घेण्यात उमेदवारांची दमछाक होतानाही दिसत होतं. तालुक्यातील पाथरी, वॅडबूज, वॅडखुर्द, सामदा, निमगाव, उसेगाव, मेहा, जिबगाव, घोडेवाही, पेंढरी, कापसी, उपरी, हरंबा यासह 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. चिन्ह वाटपानंतर ग्रामीण भागात प्रचाराला वेग आलेला होता. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत, तर काही ठिकाणी चौरंगी लढतीचं चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची उत्सुकता वाढली होती. उमेदवार अधिक असल्यानं मतदारांना कोणता उमेदवार कोणत्या पॅनलमधून आहे याची खात्री करून घ्यावी लागत होती. काही ठिकाणी जुन्या चेहऱ्यांसह नवीन तरुण चेहरे रिंगणात आहेत. गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदी प्रश्न ऐरणीवर आहेत. सावली तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींसाठी 155 मतदान केंद्र व 10 झोन तयार केलेले आहेत. 71,962 मतदार असून 420 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 72 सदस्य अविरोध आले, तर 348 सदस्यांसाठी 848 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी तालुका प्रशासनानं जय्यत तयारी केली असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार सागर कांबळे यांच्यासह 900 कर्मचाऱ्यांनी निवडणुकीची जबाबदारी यशस्वी पार पाडली. पहिल्यांदा वोटिंग आलेलं आहे माझा, मला आनंद वाटत आहे. ते माझे रुपये आहे. माझे 18 वर्ष झाल्यानंतरचे फर्स्ट वोटिंग आहे ही. मला वोटिंग करून खूप आनंद होत आहे आणि मी फर्स्ट टाइम केलेली आहे. त्याच्यासाठी माझी याच वोटिंगपासून सुरुवात झालेली आहे आणि मी गावाच्या विकासासाठी फर्स्ट टाइम वोटिंग केलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं चकपंच म्हणा गाव असला तरी गावखेड्यातील हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवात कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता एक जागरूक मतदार म्हणून आम्ही मतदान करायला आलो आणि मतदान केल्याचं मला समाधान आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडत आहे. आज सावली तालुक्यातील 50 ग्रामपंचायतमध्ये सुद्धा निवडणुका पार पडत आहे. सकाळपासूनच मतदानाची रीग असतानाच आज सावली तालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी मतदान केंद्र आपण बघत आहोत. मोठी अशी लाईन लागलेली आहे. मतदारामध्ये अतिशय उत्साह आहे आणि हा उत्साह या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने पार पडत आहे. मी सुरेश बोमावार, सर्स टी व्ही, सावली.